एवरीवन, गुड मॉर्निंग. श्रद्धाज व्लॉग नंबर 1 मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर बघा, आज आहे बुधवार आणि सकाळी छान अशी देवपूजा झाली. देवपूजा आता तुमच्याशी शेअर केलेली आहे. देवपूजा वगैरे झाली, घरातली इतर सर्व काही कामं आवरली. आता ना थोडंसं एक्स्ट्राचं काम काढलेलं आहे, ते म्हणजे काय ते तुम्हाला दाखवते. तर बघा, आता तुम्हाला मी 2 दिवसापूर्वीच्या व्लॉगमध्ये बोलली होती की आता हे सगळं काही आवरायचं आहे. तर बघा, आता हे सगळं मी काढलेलं आहे. घासायला किती घाण झालं हे पण तुम्हाला दाखवते. तर सगळं काही बर्नांमधलं मटेरियल इथे एका साईडला काढून ठेवले आणि बघू शकता तुम्ही ह्या काचा ज्या होत्या ना, त्या खूप म्हणजे खूप खराब झालेल्या होत्या. आणि आता भरपूर गॅप गेला याच्यामध्ये, घासण्यामध्ये पण गेला, घरामध्ये काम वगैरे झालं, त्यामुळे ना बऱ्याचशाच खूपच खराब झाल्या होत्या. त्यामुळे म्हटलं आज पूर्ण क्लीन करूया. तर बघा, मी हलवून बघत होती थोडाफार निघताय का, मला काढता येतील का, पण काही मला काढता नाहीच येणार. तर म्हटलं ठीक आहे, चला आता हे सगळं काही घासून घेते. तर हे करण्याच्या आधी बघा, भांडे वगैरे सगळं आवरलेलं होतं, कपडे, भांडे, पोछा, हे सगळी कामं झाली आणि मग शेवटी हे बरण्यांचं काम करायला घेतलं. तर आता ना बरणा घासून घेते, कारण की ना आता म्हणजे नुसत्या तर पुसून वगैरे ठेवण्याच्या याच्या नव्हत्याच, त्यामुळे म्हटलं चला जरा घासून घेते. तर तुम्ही म्हणाल सारखंच किती साफ करते, सारखंच किती आवरते, पण तुम्ही पाहिली धूळ किती होती. त्यामुळे ना आता हे घासण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. आणि असं ना एक एक जर सेक्शन आपण थोडंफार करत राहिलो ना, एक एक कॉर्नर वगैरे, तर बघा घरसुद्धा ना आपलं जरा स्वच्छ राहतं आणि म्हणा वेळेला आपल्याला खूप अशी घाई होत नाही आणि मग साफसफाई करण्याचा सुद्धा ना कंटाळा येत नाही. त्यामुळे म्हटलं चला, आणि कसं ना कोणतंही म्हणजे बाहेरनं कोणी जरी आलं ना एखादी लेडीज वगैरे, तर ती पहिले आपल्या किचनमध्येच येत असते आणि मग आपलं किचन जर खराब असेल ना, तर मग बघा असं वाटतं बापरे आपण केलं असतं तर बरं झालं असतं. तसंच माझं आहे, त्यामुळे म्हटलं चला आज सर्व काही क्लीन करून घेते. तर म्हणजे दिसताना जरी थोड्याशा दिसल्या ना, तरी बराच वेळ लागला मला घासायला वगैरे, कारण की खूपच खराब झाल्या होत्या. आता इथेच ना किचन वॉटर पहिले पालथ्या मारून ठेवल्या, तर बघा ह्या थोड्याफार काचेच्या बरण्यात ना त्यासुद्धा क्लीन केल्या. आता बरण्या सुकताय तोपर्यंत म्हटलं ह्या तशाच ठेवूया. तो बरण्या सुकताय तोपर्यंत म्हटलं चला जेवण वगैरे करून घेते. तर बघा, वांग बटाट्याची सुक्की भाजी बनवली होती. मी आणि शौरू जेवायला बसलो, जेवण वगैरे केलं, थोडंसं मी झोपली, म्हणजे मला थोडाच वेळ झोपायचं होतं, पण मग झोप लागून गेली. गेली का? नाही वाचली. अच्छा, ह्या एक ब्लू एक ब्लॅक नाही का आपल्याकडे? नाही दे ना ब्लू वाला माझा. तू वेगळा घेतला का? 2-3 आहे 3-4. अच्छा, बघू मला येतं का, मला एवढं जमत नाही. ट्रायपॉडला लावून दे ना. गेली गेली. हा कॅरम स्मूथ आहे ना गो मामा, थोडस दे माझा डावे ना. आता तुझे स्ट्रायकर तर बघा, आता कॅरम खेळायला बसलेलो आहे आम्ही दोघंजणं. जसं तुम्हाला बोलली, मला काही झोपायचं नव्हतं अगदी ना. मी म्हटलं 15-20 मिनटं पडते, पण ना 2:15 झोपली तर डायरेक्ट 3 वाजता जाग आली. तर मला ना कपाट आवरायचं होतं, तर म्हटलं आज ना कपाट आवरून घेऊया, कारण की खूपच कपडे ना अस्ताव्यस्त झालेले आहे. मला आता कपडेच सापडत नाही, खूप शोधावं लागतं. तर म्हटलं कपाट आवरूया, पण मग झोप लागली, त्यामुळे शौरू मला उठवत होता, पण मला काही उठ म्हणजे जागच नाही आली, उठलीच नाही. मी खूप उशीर झाला आणि कपाट आवरायला ॲटलीस्ट 2-2.5 तास तरी लागतील. मग आता 3 वाजून गेले होते, म्हटलं लगेच 4-4:30 वाजतील. आणि मग किचन ओट्यावर ना बरण्यांचा पसारा वगैरे तसाच होता, तर तो सुद्धा आवरायचा होता, म्हणून मग मी कपाट काय आज कॅन्सल करून टाकलं. असंच होतं, एखादं काम जोपर्यंत आपण हाती घेत नाही ना, तोपर्यंत त्याचं म्हणजे ते कम्प्लीटच होत नाही. जेव्हा आपण मनावर घेतो आणि काम ते करतो ना, तेव्हाच ते काम कम्प्लीट होतं. मला तरी असंच म्हणजे माझ्यासोबत तरी तसंच होतं. तर आता म्हटलं चला थोडा वेळ याच्यासोबत खेळूया, कारण की त्याला जोडी काही कोणी नव्हतं. मग 4:15 झाले, आधी म्हटलं चला आता चहाचा टायमिंग झाला होता, तर पहिले चहा वगैरे घेते. आणि तुम्हाला सिंकमध्ये थोडीफार भांडी दिसत आहे, 2-4 भांडी, ती पण आवरायची होती. चहा वगैरे घेतला, सर्व किचन ओट्याचा पसारा आवरला आणि मग आता बेडरूममध्ये आली. तर ना दुपारी आता आम्ही दोघंजण इथेच बसलेलो असतो, त्यामुळे ना थोडीफार बेडशीट्स वगैरे ना खराब होते, गोळा होते कपडे वगैरे. म्हणजे तो 2 दिवसभरामध्ये 1-2 वेळेस ड्रेस चेंज करतो, त्यामुळे मध्ये कपडे वगैरे उचलले थोडंफार. जो पण काही सामान असतं ना, ते सगळं काय उचललं, क्लीनअप केलं, म्हणजे रोजचंच आहे हे. असं 5-4:00 वाजले ना की अशी थोडीफार आवरासावर करावी लागते. तर ते सगळं काय आवरलं आणि मग म्हटलं आता जरा फ्रेश पण व्हायचं होतं अजून. तर बघा, इथे काही नसतं जास्त, म्हणजे 1-2 वस्तू असतात, तेवढ्या उचलून घेतल्या. मग ते उचललं ना की कसं थोडंफार आवरलेलं वाटतं. तर आता हे सगळं काय आवरून घेते आणि
तर आता बेडरूममधलं तर आवरून घेतलं, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवते आता किचनमध्ये त्या बरण्या ज्या घासल्या होत्या ना त्या कशा ठेवल्या आहे. तर बघा याच्यामध्ये ना खडेमीठ भरून ठेवलेलं आहे आणि ही बरणी ना रिकामीच आहे, याच्यात लोणचं काढायचं आहे. तर ह्या बरण्या आता वरतीच ठेवल्या कारण की जागा नाही आहे. आणि बघा ह्या सर्व काही ना काचेवर ज्या होत्या ना, दोन काचांवर ज्या बरण्या होत्या ना, 12 बरण्या होत्या ह्या आणि काही छोट्या मोठ्या होत्या. तर त्या अशा ना पद्धतीने आता अशा पद्धतीने मी मांडून ठेवलं आहे आणि ना झाकणांवर नावं लिहिले कशामध्ये काय आहे, कारण की ह्या बरण्या साईडने ट्रान्सपरंट आहे, झाकणं वरतून कलरचे आहेत त्यामुळे कळत नाही याच्यामध्ये काय आहे. आणि या ज्या छोट्या छोट्या तुम्हाला दिसत आहे ना फुटबॉलच्या बरण्या, त्याच्यामध्ये एकात ओवा काढला आहे, एकामध्ये बडीशोप काढले, एकामध्ये हळद आहे आणि एकामध्ये कॉफी आहे, असं हे सर्व भरून ठेवलं. आणि सगळ्यात म्हणजे ह्या बरण्यांच्या मागे ना रिकाम्या बॉटल ठेवल्या आहे. तर अशी ही ट्रॉली ना माझी असंच काय काय सामान पडलं होतं, आता व्यवस्थित अशी ऑर्गनाईज म्हणजे व्यवस्थित केली. आणि खाली ना इथे तांदळाचा डब्बा ठेवला, साईडला अशी माझ्याकडे प्लास्टिकचं भाजी धुण्यासाठी जे लागतं ना ते ठेवलं आणि म्हणजे पण काही टिफिन बॉटल वगैरे ते सर्व काही ठेवलेलं आहे. तर बघा आता हे सर्व ना लोणच्याचं मसाल्याचं सामान उरलेलं होतं ते ठेवलं. आणि बघा किचन ज्या हे होतं ना काचा त्या मला काढायच्या अजून बाकी आहे. आणि किचन वॉटर एवढंसं तर तेलाचं मिठाचं हे सगळं आहे. तर आता सर्व काही आवरलं, मी पण मस्त अशी फ्रेश वगैरे झाली. तर बघा आता अशी नॉर्मल रोजची आपली जशी तयारी असते ना तशी तयारी वगैरे करून झालेली आहे. त्याच्यानंतर थोडंफार राऊंड मारून आली आणि मग ना लगेच स्वयंपाकाला लागली. तर मधलं सगळंच काय तुमच्याशी शेअर नाही केलं. तर बघा आज आमच्याकडे आहे शेवया आणि रस. तर कोणकोण शेवया आणि रस खातं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला शौरूला आम्हाला नाही आवडत पण आई पप्पांना रस शेवया खूप आवडतात. तर शेवयांचा भात बनवलेला आहे, रस बनवलेला आहे, त्याच्यानंतर भाजीपोळी पण बनवली. तर भाजी बनवली, गिलक्याची भाजी बनवलेली होती दाण्याचं कूट घालून आणि पोळ्या बनवलेल्या होत्या. तर चला आता जेवण वगैरे करून घेते, सर्व काही आवडते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. तर आता ना सर्व काही आवरून झालेलं होतं आणि बघा रात्रीचे 10:10 बाकी आहे. आणि बघा एवढ्या रात्री एक पार्सल रिसीव झालेलं आहे. तर हे पार्सल कसले तुम्हाला दाखवणारच आहे. ह्या पार्सलची आम्ही दिवसभर वाट बघत होतो पण तेव्हा आम्हाला कळालं की हे पार्सल आहे ना रिटर्न गेलं होतं, त्यामुळे मग आम्हाला आजच्या दिवस वाट बघायला लावली होती. आणि मग फायनली ते एकदम रात्री आलं. तर आता कसलं मागवले काय मागवले तुम्हाला थोडंफार कवरवरनं कळालं असेल. तर आता ना तुम्हाला माहिती आहे आपलं बाथरूमचं काम पूर्ण कम्प्लीट झालं आहे, मी तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सोमवारच्या. तर ते आता काम कम्प्लीट झाले पण त्याच्यामध्ये पण लागतील ना काय काय लावण्यासाठी दागदागिने आपण जे बोलतो ते, तर त्याच्यासाठी आम्ही मागवलेलं आहे. तर ना टॉवेल वगैरे हँग करण्यासाठी एक अशी स्टीलची रॅक आहे छोटीशी, ती मागवलेली आहे ॲमेझॉनवरनं मागवली. तर 2 दिवसापूर्वी हे ऑर्डर केलं होतं आणि तर बघा खूप छान आहे याची क्वालिटी, स्टील क्वालिटी जी आहे ना खूप मस्त आहे, मटेरियलसुद्धा खूप छान आहे. तर हेच आम्ही इथे बघत होतो आणि खूप रात्री आलं, आम्हाला वाटलंच नव्हतं का ते आज येईल का नाही येईल. तर बघा अशा पद्धतीने ती फोल्ड होते आणि ओपन करून आलेली होती, म्हणजे आपण आहे ना खालच्या साईडलासुद्धा टॉवेल वगैरे टाकू शकतो आणि अडकवू सुद्धा शकतो. आणि एका वेळेस बघा आपण 3 ते 4 असं टाकू शकतो छोटे छोटे कपडे वगैरे. तर बघा अशी भिंतीला लावल्यावर ना अशी दिसेल. तर इथे शौरूला म्हटलं जरा भिंतीला लावून दाखव कशी दिसते बघूया. तर इथे तो लावत होता आणि व्हिडिओमध्ये तेवढं कॅप्चर होत नव्हतं म्हणून मी त्याला खाली करायला सांगत होती. तर अशी म्हणजे असं हे पार्सल छान आलेलं आहे. त्याच्यासोबत आहे ना सर्व काही जे स्क्रू वगैरे लागतात ना ते सगळं काही आलेलं आहे. तर बघूया आता हे कधी फिट होत आहे. तर चला काल ना व्हिडिओ कंटिन्यू करायला मला काही जमलं नाही, तर म्हटलं चला आज व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि व्हिडिओचा एंडसुद्धा करायचा राहिला होता. तर व्हिडिओचा एंड करण्यापूर्वी मला तुमच्याशी काही गोष्टी काही वस्तू शेअर करायच्या आहे. तर कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती परवाच्या की मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल की मी काय कुठून घेतले वगैरे. तर मी देवपूजे आपल्या देवपूजेसाठी जे आपण काही म्हणजे असं लागतात ना त्या वस्तू मागवल्या आहेत. तर त्या कुठून मागवल्या कशा मागवल्या हे तुम्हाला ते दाखवणार आहे, काय वस्तू आहेत हे पण शेअर करणार आहे. तर चला ह्या ज्या वस्तू मी मागवल्या आहेत ना, तर यूट्यूब म्हणजे ज्या ताईंकडनं मी मागवलं आहे ना त्या ताईंचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, स्वामी मूर्ती आर्ट असं त्यांचं चॅनल आहे. ताईंकडे ना अगरबत्ती, धूप, त्याच्यानंतर तुपाचे दिवे, ज्या पण काही गोष्टी आपल्याला देवपूजेसाठी लागतात ना त्या सगळ्या अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा त्यांच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, स्वामी मूर्ती आर्ट असं त्यांचं चॅनल आहे. त्याच्यावर गेल्यानंतर ना तुम्हाला सगळं समजेल की म्हणजे अगरबत्ती आहे तर त्याच्यामध्ये किती किती प्रकार आहेत, किती किती व्हरायटीज आहेत, धूप आहे तर धूपमध्ये किती व्हरायटीज आहेत, तर ते तुम्हाला सर्व काही समजेल. तर मी काय मागवले हे तुम्हाला बघा, आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये लागते ती म्हणजे अगरबत्ती. आणि ना बऱ्याच जणी ना म्हणजे बऱ्याच महिलांना मला पण मलासुद्धा असा ना लाईट सेन्स आवडतो,
डार्क स्मेल जो असतो ना त्याने बघा कधी कधी त्रास होतो, तर लाईट असला ना असं आपला फ्रेग्रन्स तर बघा खूप छान वाटतं आणि मस्त असं म्हणजे एकदम हलका असा सुगंध असा दरवळत राहतो पूर्ण घरामध्ये. तर अशाच त्यांच्या अगरबत्त्या आहेत, तर ना मग मी दोन अगरबत्त्या त्यांच्याकडनं मागवल्या होत्या. तर आपल्या स्वामींना आवडते ते म्हणजे बघा हिना अगरबत्ती हिना अत्तर, तर त्यांच्याकडे ना हिना अगरबत्ती ही अवेलेबल नव्हती, तर मी केसर हिना अगरबत्ती मागवलेली आहे. तर बघा ही आहे केसर हिना अगरबत्ती, आणि ह्या म्हणजे इथे लिहिलेलं आहे ही अगरबत्ती ना 1 तासापर्यंत म्हणजे 60 मिनिटांपर्यंत जळत राहते. तर ह्या अगरबत्ती म्हणजे ह्या बॉक्सवर जेवढी प्राईज आहे ना तेवढीच प्राईज तुम्हाला तिथे बघायला भेटेल. तर हे बॉक्स आहे ते 100 ग्रॅमचं आहे. तर ही एक केसर ही ना अगरबत्ती मी मागवली आणि आता सध्या मी 2 दिवसापासून यूज करते आहे. तर इतका सुंदर याचा फ्रेग्रन्स आहे ना, खूप छान असा स्मेल आहे, अजिबात म्हणजे असा डार्क नाही आहे आणि खूप छान वाटतं घरामध्ये. तुम्ही जर बाहेर तुळशीमध्ये लावाल ना तर त्याचा सर्व असं छान दरवळतो सुगंध, तर खूप मस्त आणि म्हणजे सुगंधच इतका सुंदर आहे ना, तर खूपच छान आहे अगरबत्ती. मी तुम्हाला एक अगरबत्ती काढून दाखवते. लावल्यानंतर आहे ना 60 मिनिटांपर्यंत ही अगरबत्ती जळत राहते आणि खरंच खूपच छान आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर तुम्ही खरंच त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा, त्या तुम्हाला पूर्ण माहिती देतील. तर बघा ही अशी अगरबत्ती आहे, तर खूप छान आहे. तर ही अशी केसर ही ना मागवली होती आणि दुसरी मागवली होती ती म्हणजे ग्लोरी, तर ती पण तुम्हाला दाखवते. तर बघा ही आहे ती म्हणजे ग्लोरी मसाला स्टिक असं तिच्यावर नाव आहे. तर हीसुद्धा खूप छान आहे, हीसुद्धा 60 मिनिटांपर्यंत जळते. तर ही एक मागवली ती एक मागवली आणि अजून एक मला फक्त हिना अगरबत्ती हवी होती पण ती नव्हती म्हणून मग मी केसर हिना मागवली. याच्यामध्ये सुद्धा ना तुम्हाला त्याच्यावर भरपूर सारे प्रकार बघायला मिळतील आणि ह्याचासुद्धा म्हणजे सगळ्याच अगरबत्त्यांचा स्मेल मला तरी वाटतं खूपच छान असणार आहे. तर 2 अगरबत्त्या मी सध्या तरी मागवल्या. तर तिसरी गोष्ट मागवली ती म्हणजे धूप स्टिक. तर बघा धूप स्टिकमध्ये ना त्यांच्याकडे व्हरायटीज आहे, 4 मध्ये व्हरायटीज आहे वाटतं. तर मी ही मागवली आहे मोगरा धूप स्टिक मागवलेली आहे. तर हिचासुद्धा ना स्मेल खूप छान आहे, हे पण 100 ग्रॅमच आहे. तर हिचासुद्धा खूप छान आहे स्मेल, असं जसं तुम्हाला बोलली डार्क स्मेल नाही आहे. हे बघा असं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला मी धूप स्टिक पण दाखवते. मला रेग्युलर धूप स्टिकपेक्षा ना ही धूप स्टिक थोडीशी जाड वाटली, कारण आपण जी मार्केटमधून आणतो ना ती थोडीशी पातळ असते आणि ही थोडीशी जाड आहे. तर असं म्हणजे आणि जळते पण छान आणि खूप छान. लावल्यानंतर ना सगळीकडे असं छान असं वाटतं, मोगऱ्याचे फुलं किंवा गजरेच आपण आपल्या घरामध्ये आणलेले आहेत, इतका छान असा मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. तो खूप मस्त आहे जे चंदन पावडर. तर बघा ही पॅकिंगसुद्धा तशीच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना त्यांची पॅकिंगसुद्धा खूप उत्तम आहे, म्हणजे आपले प्रोडक्ट जे आहे ना ते अगदी सेफ आपल्याला मिळतात. हे खोके वगैरे जे आहे ना ते कुठेही असं म्हणजे तुटले म्हणजे असं हे नव्हतं झालं, असं चेपलेले वगैरे नव्हते. तर खूप छान असं पॅकेजिंग करून त्यांनी पाठवलं होतं. तर ही आहे चंदन पावडर. तर ही सुद्धा ना मी छोट्या साईजमध्ये मागवली, त्याच्यामध्ये मोठी साईजसुद्धा मिळते. तर ही चंदन पावडर मी जेव्हा यूज करेल ना कशी यूज करायची तुम्हाला नक्की शेअर करेल. तर हिचासुद्धा बाहेरनंच फ्रेग्रन्स म्हणजे स्मेल येतो आहे, तर खूप सुंदर आहे. सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या एकदम नॅचरल फ्रेग्रन्सच्या आहेत, अजिबात म्हणजे डार्क स्मेल नाही आहे. तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता, त्यांच्याकडनं घेऊ शकता. तर मी आता सध्या एवढंच मागवलं होतं. तर बघूया त्यांच्याकडे तुपाचे दिवे वगैरे जे आहे ना ते सुद्धा खूप सुंदर आहेत. तर बघूया ते सुद्धा मागवायचं आहे तुमच्याशी, मला शेअर करायचं होतं, त्यासाठीच आपला व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे राहिला होता. तर ते असं मी घेतले आणि आता सध्या मी हे सर्व वापरते आहे. तर फक्त माझी ही चंदन पावडर वापरायची बाकी, तर ही वापरल्यानंतर पण तुम्हाला याचा मी रिव्ह्यू नक्कीच देईल. पण हे मात्र खूपच खूप म्हणजे खूप बेस्ट आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, नक्कीच घ्या. आणि खूप छान आहे आणि असं काही कॉस्टली नाही आहे, काही नाही, तर खूप मस्त आहे. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.